मान्य भुजबळ साहेबांनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे आता त्याची माहिती फोनवरनं मी घेतलेली आहे अजून त्यांनी लेखी निर्णय दिलेला नाही त्यामुळे याच्यामध्ये काही थोडा बहुत बदल संभावित आहे फोनवरनं मिळालेल्या माहितीच्यानुसार चार पाच प्रकारचे आय त्या ठिकाणी होते एक आपल्या वतीनं रिकॉलिंग ऑफ ऑर्डरचा एक आपण पिटिशन लावलं होतं की ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की चौऱ्याण्णव नगरपालिका ज्या आहेत यांचं नोटिफिकेशन निघालेलं नाही त्यामुळे यांना ओबीसी आरक्षण लागू असलं पाहिजे एक आय या संदर्भात होता की तात्काळ निवडणुका लावा एक आय असा होता की आत्ता जे काही आपण ऑर्डनन्सेस काढलेले आहेत ते ऑर्डनन्स हे स्थगित करा या संदर्भात माननीय न्यायालयाने सांगितलं की आत्ता या सगळ्या विषयावर तात्काळ सुनावणी घेण्याच्याकरता आमच्याकडे वे नाही आणि म्हणून हे जे आय ए या आय एच्या संदर्भात म्हणजे जे आपलं चौऱ्याण्णव नगरपालिकांना जे काही आरक्षण लागू करायचं आहे याची सगळी प्रोसेस जी आहे ही पाच आठवड्याकरता त्यांनी जैसे थेस केली आहे मग आता त्या निवडणुकाही होऊ शकत नाही आणि काहीच होऊ शकत नाही आणि त्यावेळेस मग आपल्या वकिलांनी एक क्लॅरिफिकेशन त्यांच्याकडनं घेतलं आणि त्यांनी विचारलं की याचा अर्थ हे जैसे ते आहे पण आम्ही जो ऑर्डिन्स काढला आहे त्याला स्थगिती नाही त्याच्यावर त्यांनी सांगितलं त्याला स्थगिती नाही त्याच्यामुळे आत्ता एवढी माहिती माझ्याजवळ आहे जेव्हा फायनल ऑर्डर टाईप करून येईल त्यावेळेस ॲक्च्युअल आपली जी माहिती आहे ती माहिती आपल्यासमोर मी ठेवेन कदाचित मला मिळालेल्या माहिती आणि टाईप केलेल्या ऑर्डरमध्ये काही बदल असू शकतो